येशू गैर गोष्टी शिकाळस. येशूनी परमेश्वर राज्यना बारामा गैर गोष्टीतले सांग. उदाहरणार्थ तिनी सांग, परमेश्वरना राज्य मोरीना दाना सारखा शे. जो कोणी एक जण नी आपला वावरमा पेर. तुमले माहित शे की मोरीना दाना हाऊ सरा बीज मा गैर दाखला शे. पण जव मोरीना दाना उगीसन वाढस, तव बगीचा मधला दुसरा झुडपस्तून मोठा होईसन इतला वाढस की आकाशना पक्षी बी ईसन तेना फांदीसमा वस्ती करतस. येशूने आखो एक गोष्ट सांगना, परमेश्वर राज्य खमीर सारखं शे. जो एक बाईनी पीठ माटाक व पुरा पीठ फुगी गया. परमेश्वर राज्य वावरमा कोणीतरी दपाळीत ठेल गुप्त खजिना सारखं शे. दुसरा माणूसले ते सापडणं व त्यांनी ते परत गाडीसन ठेव, तेले एवढी खुशी होईने की त्यांनी आपली सर्व संपत्ती इकेसन येल पैसा कन त्या वावरले विकतली द. परमेश्वर राज्य एक मूल्यवान मोती सारखं शे. जेव्हा मोतीना व्यापारीना नजरमा हाई पडस, तेव्हा त्यांनी सर्वी मालमत्ता विकी टाक व भेटेल पैसा कन त्या मूल्यवान मोतीले विकतली टाकस. तेव्हा येशूने काही लोकसले एक गोष्ट सांग, ज्या स्वतःना चांगला कामवर विश्वास ठेवतस व दुसरा लोकसले तुच्छ मानतस. त्यांनी सांग, दोन माणस प्रार्थना करायसाठी मंदिर मा घेत. तेचनामा एक जकातदार आणि दुसरा एक धार्मिक पुढारी होता. धार्मिक पुढारीनी अशी प्रार्थना करी, ओ परमेश्वर, मी तुले धन्यवाद देस की मी दुसरा लोकसारखा पापी नाही शे. ज्या चोर अन्याय व्यभिचार करतस तेचना सारखा मी नाही व या जकातदार सारखा बी नाही. उदाहरणार्थ मी हप्तसमा दोनदा उपवास करस आणि आपला सर्व उत्पन्नना दावा भाग बी तुले देस. पण जो जकातदार त्या धार्मिक पुढारीपासून गैरा दूर उभा होता आणि वरे स्वर्गकडे बी देखत नाही होता, त्या बदलामा त्याने आपला हात कण आपले छातीले मार आणि प्रार्थना करी, परमेश्वर मनावर दया कर कारण की मी पापी शे. तव येशूनी सांग, मी तुमले खरंच सांगस, परमेश्वरनी त्या जकातदारनी प्रार्थना ऐकसन तिले धर्मी ठरावं, पण तिले धार्मिक पुढारीनी प्रार्थना नाही आवडणी. परमेश्वर प्रत्येक गर्विष्ठले खाली करीन व जो स्वतःले नम्र करीन तिले परमेश्वर उच्चा करीन.